नमस्कार, अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पॅरिस परिषदेत झालेल्या हवामान बदलासंदर्भातल्या ऐतिहासिक करारामुळे चांगल्या भवितव्याची हमी, भारतासह 195 देशांकडून स्वागत. संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला 14 पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शहीदांना आदरांजली. दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचा आज पद्मविभूषणाने सन्मान, मुंबईतल्या निवासस्थानी विशेष कार्यक्रम. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राज्यात विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट. गडचिरोली नागपूर मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले 5 जागीच ठार, 2 गंभीर जखमी. रिओ ऑलिम्पिकसाठी विकास गौडासह भारताचे आणखी 3 पात्र खेळाडूंची संख्या आता 15. आणि मुंबईसह राज्यातल्या काही भागात तापमानात घट, राज्याच्या उर्वरित भागात फारशी थंडी नाही. नमस्कार, बातम्या विस्ताराने. पॅरिसमध्ये झालेल्या हवामान बदल परिषदेत जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल विषयक कराराच्या अंतिम आराखड्याला भारत, चीन आणि अमेरिका यांनी मंजुरी दिल्यानंतर हवामान बदल विषयक ऐतिहासिक करार झाला. प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा करार अस्तित्वात आला. जागतिक तापमानवाढ 2 सेल्सिअस पर्यंत नियंत्रित ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तर वर्ष 2020 पासून विकसित देश दरवर्षी हवामान बदलासाठी 100 दशलक्ष डॉलर्स निधी देतील अशी तरतूद या करारात आहे. या कराराचं भारताने स्वागत केलं आहे. चांगल्या भवितव्याची हमी देणारा हा ऐतिहासिक दिवस असून त्यामुळे 7 अब्ज जनतेच्या आयुष्यात आशावादाचा अध्याय सुरू होत आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. या आराखड्यात भारताच्या इच्छा आकांक्षांचा विचार करण्यात आला असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. या आराखड्यांवर मतदान होण्यापूर्वी फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सवा ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून हवामान बदल परिषदेत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. परिषदेत सहभागी झालेल्या सर्व 195 देशांनी या कराराचं स्वागत केलं आहे. संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज 14 पूर्ण झाली. या हल्ल्यात शहीद झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह इतर मान्यवरांनी ही श्रद्धांजली वाहिली. 13 डिसेंबर 2001 झालेल्या या हल्ल्यात 8 सुरक्षा रक्षकांसह 9 शहीद झाले होते. त्या शहीदांच्या नातेवाईकांशीही पंतप्रधानांनी यावेळी संवाद साधला. नव्या सरकारने आर्थिक सुधारणांसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत 8% विकास दराचं लक्ष्य गाठणं अवघड नसल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल कोलकाता इथं कोलकाता चेंबर ऑफ कॉमर्सच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात बोलत होते. राजकीय स्थैर्य आणि सरकारने उचललेल्या पावलांमुळे अनेक देश भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जागतिक बँकेने आपल्या अहवालामध्ये दिलेल्या संकेतांकडे त्यांनी लक्ष वेधलं. तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांच्या दरम्यान जोडण्यात येणाऱ्या गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या कोनशिला अनावरण समारंभात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आज सहभागी होणार आहेत. प्राचीन शहर मेरी इथे हा समारंभ होणार आहे. 7.60 अब्ज डॉलर्सचा हा प्रकल्प आहे. यावेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांचे प्रतिनिधीही उपस्थित असतील. त्यापूर्वी काल उपराष्ट्रपतींनी तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वस्तू आणि सेवा कर आणि इतर आर्थिक सुधारणांकडे देशाच्या विकासदरात 1-1.5% वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. काँग्रेसने जर सकारात्मक भूमिका घेतली तर देश वेगाने प्रगती करू शकेल असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या असहकारामुळे
देशाच्या प्रगतीला कोणताही अडथळा होणार नाही असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कराला घटना दुरुस्ती विधेयकात समाविष्ट करायला त्यांनी नकार दिला. शुल्काचे दर कायमस्वरूपी राहत नसतात असं ते म्हणाले. भारतीय चित्रपटसृष्टीतले महान कलाकार दिलीप कुमार यांना आज मुंबईत त्यांच्या निवासस्थानी पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यंदा 25 जानेवारीला पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा झाली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात त्याचं वितरण झालं, पण या कार्यक्रमाला हा 93 वर्षीय महान अभिनेता उपस्थित राहू शकला नाही, त्यामुळे त्यांना आज पद्मविभूषण किताबाने सन्मानित करून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा योग्य सन्मान करण्यात आला. दिलीप कुमार यांनी ज्वारभाटा, मोगले आझम, कोहिनूर, दिल दिया दर्द लिया, आन, गंगा जमुना, संघर्ष, मशाल, शक्ती आदी चित्रपटात आपल्या अभिनयाचं उत्तुंग दर्शन प्रेक्षकांना घडवलं. इसलिए कि मैं भी तुमसे मोहब्बत करता हूं बेटे, मैं भी तुमसे मोहब्बत करता हूं. ये फूल सिर्फ आप पर ही खिलता है राजन बाबू जी, आप तो तकल्लुफ करते हैं. दिलीप साहब, मुझसे ज्यादा ये आप पर सजता है. जब ऐसे चिकने चेहरे और जब ऐसे चिकने चेहरे तो कैसे ना नजर फिसले, तो कैसे ना नजर फिसले जिंद मेरी. स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जगताप, शिवसेनेचे शशिकांत गाडे, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे आणि अपक्ष मच्छिंद्र सुपेकर अशा चौरंगी लढतीचं चित्र आहे. ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडली होती, मात्र काँग्रेसचे ससाणे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. राज्यातल्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच उमेदवारी कायम ठेवल्याचं ससाणे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांची काल बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे अशोक सिंह चौहान यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे व्यास यांची निवड निश्चित झाली. मुंबईमध्ये भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी आपला अर्ज मागे घेतला, त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे बंडखोर आमदार महादेवराव महाडिक यांना भाजपनं पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपा नेते आमदार सुरेश हाळवणकर यांनी काल कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे महाडिक यांनी बंड केलं आहे. दरम्यान सोलापूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा या जागांवरच्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुंबईतल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये होप 2015 या वार्षिक संमेलनाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. कर्करोग हा बरा होणारा आहे हा संदेश त्यातून यावेळी देण्यात आला. रुग्णालयात दाखल असलेले कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे पालक आणि रुग्णालयातले डॉक्टर या संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी विविध नृत्यही सादर करण्यात आली. पत्तों की गोद में आसमान से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर. त्याचबरोबर इथे विविध वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.
परभणी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात काल राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं. परभणीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या अदालतीचं उद्घाटन झालं. लोक अदालतीमुळे न्यायव्यवस्थेवरील कामाचा ताण कमी व्हायला मदत होते असं राहुल रंजन महिवाल यांनी या अदालतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सांगितलं. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोड, योग्य फौजदारी, भूसंपादन, मोटार वाहन अपघात आदी सुमारे 4,500 प्रकरणं ठेवण्यात आली. त्यांच्यावरील सुनावणीसाठी 7 पॅनल्स तयार करण्यात आली. या कार्यक्रमाला पक्षकार, विधिज्ञ, न्यायिक अधिकारी, बँका, विमा कंपनी तसंच सरकारी विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यात नांदगाव इथे काल महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने शेतकरी मेळावा आणि कृषी पूरक सहाय्यक उद्योग प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. न्याय आणि विधी खात्याचे माजी प्रधान सचिव डी एन चौधरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. जिल्ह्यातले प्रगतिशील आणि तरुण शेतकरी या मेळाव्याला उपस्थित होते. कोकणातली विविध कृषी उत्पादनं आणि फळांच्या उत्पादन वाढीसाठी तसंच शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. कृषी विकास यंत्रणेच्या माध्यमानं 123 गट पाडून 2,390 शेतकऱ्यांचा थेट संबंध असलेली योजना सुरू होती. ती योजना परत सुरू करून हा शेतकऱ्यांचा माल थेट शहरी भागामध्ये विकण्यासाठी एक विक्री केंद्राची कल्पना आम्ही सरकारकडे मांडलेली आहे आणि पेण येतं ते विक्री केंद्र आम्ही उभं करणार आहोत आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि जेणेकरून त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल आणि आणि ग्राहकाला सुद्धा स्वस्त दरामध्ये आमचा भाजीपाला चांगल्या दर्जाचा मिळेल. नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने भेडसावणारा प्रश्न म्हणजे रोजगारासाठी मजुरांचं स्थलांतर आणि कुपोषण. त्यातच सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातल्या जंगलांचा ऱ्हास झाल्याने वन उपजावर पिढ्यानपिढ्या आपला चरितार्थ भागवणाऱ्या आदिवासी समाजापुढे रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यांच्यासाठी कुक्कुटपालन हा रोजगारासाठी सोपा आणि उत्तम उपाय ठरू शकतो. नंदुरबार जिल्ह्यातल्या कुकतार, उमराणी, कंजाला, वेगी, मोलगी यासह अनेक भागात परसातल्या कुक्कुटपालन व्यवसायाला यशस्वी सुरुवात झाली आहे. या व्यवसायासाठी नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राकडून इथल्या सुशिक्षित तरुणांना त्यांच्या मागणीनुसार कोंबडीची पिल्लं उपलब्ध करून दिली जातात, तसंच त्यांना कुक्कुटपालनाचं प्रशिक्षणही दिलं जातं. तर प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांनी स्वत व्यवसाय सुरू करून आपल्या परिसरात इतरांनाही प्रशिक्षण देऊन कुक्कुट पालनाचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. मी कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतलं आहे व गावातल्या लोकांना शिकवतो आणि गावातल्या लोकांना कुक्कुट पालन करायला लावतो. वाढणाऱ्या विकसित प्रगतीच्या गावरान कोंबड्यांसह आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाची आणि महागडी असणारी कडकनाथ या प्रजातीच्या कोंबड्यांचं पालन करून इथले स्थानिक यातून चांगला नफा मिळवत आहेत. मी मजुरी करत होते, आता कोंबडे पाळले आता मजुरी करायला जात नाही. आधी मी गुजरातला मजुरीसाठी जात होतो, पण आता कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला लागलो, आता 5,000 रुपये मला भेटतात. खाण्यासाठी पौष्टिक अंडी आणि मांस मिळत असून हातात पैसेही शिल्लक राहत असल्यानं गरोदर माता आणि बालकातील कुपोषण कमी होण्यास मदत मिळत आहे. धडगाव, अक्कलकुवा आणि शहादा परिसरातले व्यापारी जागेवरच कोंबड्या आणि अंड्यांची खरेदी करत असल्यानं बाजारपेठेचाही प्रश्न आता मिटला आहे. सातपुडा पर्वतरांगेतल्या या भागातल्या आदिवासी बांधवांनीही कुक्कुटपालनासारखं स्वयंरोजगाराचं साधन स्वीकारल्यास त्यांचं जीवनमान झपाट्यानं बदलण्यास मदत होऊ शकेल हे निश्चितच. देशात सध्या गतिमान भारत निर्मितीचा यज्ञ सुरू आहे आणि देशाच्या जडणघडणीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विकासाची गती आणि सामान्य माणसाचं हित जोपासून सहकार क्षेत्राने वाटचाल करावी असं प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं. सोलापूर जिल्हा सहकारी बँक आणि सहकार भारती यांनी काल पहिली राज्यव्यापी सहकार परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत सुरेश प्रभू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन एन मालदार यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं.
सहकार क्षेत्रातल्या संस्थांनी जागतिक बाजारपेठांचा अभ्यास करावा तसंच सामान्य माणसाची पत निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असा सल्ला प्रभू यांनी दिला. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सहकारी बँकांसमोरील आव्हानं, सहकार कायद्यातले बदल अशा विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात आज विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत सुमारे 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये रस्ते, पोलीस ठाणी, सरकारी कार्यालयं, मुख्यालयं, बसस्थानकं, रुग्णालयं आणि समुद्र किनारे स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलं. रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडा इथल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज मुंबईत क्रॉफर्ड मार्केट इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने या मोहिमेमध्ये दिल्या जाणाऱ्या योगदानाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. गेल्या वर्षी डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 77 पेक्षा जास्त शहरांमध्ये 2 लाखांहून अधिक नागरिकांना सहभागी करून ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवण्यात आली होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुण्यामध्येही या प्रतिष्ठानच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली. शनिवारवाडा, पौड रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरूड या भागातली समाज मंदिरं, शासकीय कार्यालयं, रेल्वे स्थानकं, पोलीस आयुक्तालय आदी ठिकाणी सकाळपासूनच स्वच्छता मोहिमेत युवकांनी सहभाग घेतला. शाळकरी मुलं देखील यात सहभागी झाली होती. काही जणांनी स्वच्छतेसंदर्भातल्या फलकांच्या माध्यमातून यावेळी जनजागृती केली. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे पंचगंगा नदीच्या घाटाची स्वच्छता करण्यात आली. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत या घाटाची स्वच्छता करण्यात आली. महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह नगरसेविका, आयुक्त तसंच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. पंचगंगा शुद्धीकरणासाठी कोल्हापुरातल्या अनेक संस्था कार्यरत आहेत. भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआय आणि टाटा संघाच्या वतीने मुंबईत आज जीवनशैली दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. जीवन आरोग्याकरता लिफ्टऐवजी 3 मजले चढून जाण्याच्या या अभिनव उपक्रमातून शारीरिक क्षमता आणि स्वास्थ्य आरोग्याकडे लक्ष वेधण्यात आलं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. त्या पार्श्वभूमीवर या अभियानाचं महत्व सीआयआयच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष मोहन घाटगे यांनी सांगितलं. जी आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून हा आजच्या रोजच्या धकाधकीचा जो आपला हे वेळ आहे त्याच्यातून त्याला थोडाफार नक्कीच फायदा होईल. आणि हा एक माहोल तयार करायचा की सगळ्यांनी आपल्या हेल्थकडे जास्तीत लक्ष कसं काय देता येईल, त्यामुळे जीवनशैली चांगली राहील. वाचनाचं अनन्यसाधारण महत्व असून वाचनाने व्यक्तिमत्व समृद्ध आणि संपन्न होत असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ रमेश अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित द ची सोमण स्मृती व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफताना ग्रंथोपजीवी या विषयावर ते बोलत होते. मानवी जीवनात वाचनाचं महत्व त्यांनी विशद केलं. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, ज्येष्ठ विचारवंत हरिभाऊ क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. वाशिम जिल्ह्यातल्या लोणी इथं सखाराम महाराज यांच्या 137व्या पुण्यतिथीनिमित्त काल भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरुड खांबाची पूजा आणि रथोत्सवाची शोभायात्रा काढण्यात आली. वाशिम जिल्ह्यातली ही सर्वात मोठी यात्रा असून विदर्भ आणि मराठवाड्यातले अनेक भाविक या यात्रेत सहभागी होतात. यात्रा महिनाभर चालणार आहे. पुण्यात कालपासून 2 दिवसीय स्त्री साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, डॉ द ना धनागरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ विलास खोले यांच्या मुख्य उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन झालं. स्त्री लेखिकांचे विषय बऱ्याचदा स्त्री केंद्रित असून त्यातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं रानडे म्हणाल्या. विविध भाषातील साहित्याचं मराठी भाषेत अनुवाद होतो, मात्र मराठी साहित्याचा इतर भाषेमध्ये अनुवाद होत नाही
याकरता प्रकाशक तसंच लेखकांनी एक साखळी तयार करून त्या दृष्टीने प्रयत्न करावेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं. यावेळी स्त्री साहित्याचा मागोवा या चौथ्या खंड ग्रंथाचं प्रकाशन डॉ धनागरे यांच्या हस्ते झालं. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात वेगवेगळ्या घराण्याच्या गायकीचं सौंदर्य उलगडणाऱ्या मैफिली आणि बासरीवादनाने काल रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कालच्या सत्राची सुरुवात भारती प्रताप यांच्या गायनाने झाली. त्यांनी भीमपलास विलंबित एकतालानं गायला. त्यानंतर पंडित रघुनंदन पणशीकर यांनी राग भूप सादर केला. पंडित प्रवीण गोटखिंडी यांनी राग मारुबिहाग विलंबित एकतालात गायकी अंगाने बासरी वादनाने सादर केला. हल्ली अशा प्रकारची बासरी गायकी अंग ऐकणं दुर्मिळ झालं आहे. गेले तीन दिवस गायनवादनाच्या विविध कार्यक्रमांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या महोत्सवाची सांगता आज होणार आहे. दुचाकी वाहन चालकांमध्ये सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज मुंबईत राईड फॉर सेफ्टी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि चित्रपट अभिनेता सोनू सूद यांनी यावेळी मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईचे वाहतूक पोलीसही या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मुंबईच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना 1000 हेल्मेट वितरित करण्याची घोषणा या उपक्रमाचं आयोजन करणाऱ्या गल्फ ऑइल या कंपनीने केली. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने दरवर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं. गडचिरोली नागपूर मार्गावर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले 5 जण ठार झाले. मृतांमध्ये 2 मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली पोलीस दलात फिंगरप्रिंट विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज धारणे आपल्या परिवारासह नागपूरला गेले होते. तिथून परत येत असताना आमरोरी तालुक्यातल्या देऊळगाव इथे हा अपघात झाला. धारणे यांच्या गाडीची विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकशी धडक झाली. या अपघातात धारणे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. भारताच्या आणखी 3 खेळाडूंनी 2016 होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकची पात्रता फेरी पार केली आहे. भारताचा आघाडीचा थाळीफेकपटू विकास गौडा याने थाळीफेक या क्रीडा प्रकारात पात्रतेसाठी असलेली 65 मीटरची मर्यादा पार केली तर 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विजेत्या सपनानं आणि धावपटू नितेंद्र सिंग रावत यांनी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत पात्रता फेरी पार करून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्थान निश्चित केलं. यामुळे आता 8 पुरुष आणि 7 महिला अशा एकूण 15 भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धा पात्रता फेरी पार केली आहे. क्रीडा प्रकारांमध्ये अधिक खेळाडूंना सहभागी होता यावं यासाठी आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने पात्रतेसाठीची मर्यादा काही खेळांसाठी कमी केली आहे. तामिळनाडूत चेन्नईला मुसळधार पावसाने तडाखा दिल्यानंतर या राज्याच्या दक्षिण भागात पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या भागातल्या तिरुनेलवेली तुथकुडी आणि कन्याकुमारी या ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. मालदीव्ज आणि लक्षद्वीपजवळ हवेतल्या वरच्या थरातल्या प्रभावामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात मुंबईसह पुणे नाशिक या भागात तापमानात घट झाली आहे तर उर्वरित काही भागात फारशी थंडी नसल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
पॅरिस परिषदेत झालेल्या हवामान बदलासंदर्भातल्या ऐतिहासिक करारामुळे चांगल्या भवितव्याची हमी, भारतासह 195 देशांकडून स्वागत, संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला 14 पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शहीदांना आदरांजली. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार मुंबईतल्या विशेष कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पद्मविभूषणाने सन्मानित. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राज्यात विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट. गडचिरोली नागपूर मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले 5 जागीच ठार, 2 गंभीर जखमी. रिओ ऑलिम्पिकसाठी विकास गौडासह भारताचे आणखी 3 पात्र, खेळाडूंची संख्या आता 15. आणि मुंबईसह राज्यातल्या काही भागात तापमानात घट, राज्याच्या उर्वरित भागात फारशी थंडी नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 सह्याद्री वाहिनीवर.